तुम्हाला एक सांगू, आयुष्यातनं एक वेळ आनंद नसेल तरी चालेल, आनंद कमी असेल तरी चालेल, पण आयुष्यात भीती नको, कुठल्याही प्रकारची भीती नको आयुष्यात. नमस्कार. सर्वात सुखी आयुष्य कसं असेल? कधी कल्पना केली आहेत का अशा आयुष्याची? माझ्या मते ना, भीतीमुक्त आयुष्य. ज्या आयुष्यात भीतीला जागा नाही ते आयुष्य सर्वात सुखी. पहा ना, लहान असताना आपल्याला अंधाराची भीती वाटते. मी आजही घाबरतो अंधाराला. मग शाळेची भीती, शाळेतले मित्रमैत्रिणी कसे असतील, शाळेतला परीक्षांची भीती, परीक्षा दिल्यावरती रिझल्टची भीती, पुढे कॉलेजमध्ये आपलं कसं होईल, कुठल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळेल, एखादी मुलगी आवडली तर तिला आपण सांगू शकू का नाही त्याची भीती, थोडं पुढे झाल्यावर नोकरीची भीती, लग्नाची भीती, मुलं झाल्यावर मुलांचं काय होईल त्याची भीती. भीती म्हणजे काय? काळजी. सतत काही ना काहीतरी डोक्यात चालू असतं. आईवडिलांबद्दल आपण विचार करत असतो, त्यांच्या तब्येती छान राहतील ना, काही ना काहीतरी सतत एक भीतीयुक्त काळजी ही आपण घेऊन जात असतो, आणि म्हणून आपलं आयुष्य कधी सुखी किंवा आनंदी होत नाही. भीती ही इतकी मूळ भावना आहे ना आयुष्यातली, आपण त्याबद्दल खरंच कधी विचार करतो का, करावा का? मला खूप प्रकर्षाने जाणवलं आहे. काही वर्षात अशा काही गोष्टी घडल्या आहेत माझ्या बाबतीत, माझ्या आयुष्यात, की भीती ह्या अतिशय मूळ आणि अतिशय महत्त्वाच्या भावनेचा मला फार प्रकर्षाने विचार करावा लागला आहे. म्हणून आज या तुमच्याशी गप्पा. भीती ही नेमकी असते काय? भीतीमुक्त आयुष्य खरंच जगता येईल का? आज जी लोकं मोठी आहेत, सक्सेसफुल आहेत, त्यांनी भीती कशी हँडल केली, त्यांचे भीतीबद्दलचे विचार काय आहेत, असं थोडं आपण आज पाहूया, आणि त्यातनं आपण आपल्या आयुष्यातली भीती दूर करू शकतो का याचाही अंदाज घेऊया. इलॉन मस्कचं नाव आज सर्वश्रुत आहे, सगळ्यांनीच ऐकलेलं आहे. इलॉन मस्कला लहानपणी अंधाराची भीती वाटायची, पण त्यांच्या अचाट बुद्धिमत्तेमुळे त्यांनी लहान वयातच हे ओळखलं, रादर हे शोधून काढलं, की अंधार म्हणजे दुसरं तिसरं काहीही नसून वातावरणात फोटॉन्सचं नसणं म्हणजे अंधार. सो त्यांच्या लेखी अंधार हा असा काही नसतोच. त्या दिवसापासून त्यांची अंधाराची भीतीच गायब झाली. हे असे विचार आपण कधी करत नाही. स्वामी विवेकानंद म्हणतात की भीती अशी काही नसतेच. भीती म्हणजे तुमच्यातला आळशीपणा आणि दुसऱ्यांच्यावर अवलंबून राहायची सवय म्हणजे भीती. विचार केला तर ह्या गोष्टी पटण्यासारख्या आहेत, आपण विचार करत नाही. दॅट इज द मेन प्रॉब्लेम. जे कृष्णमूर्ती साहेब, जगद्विख्यात फिलॉसॉफर, त्यांनी तर भीतीवर पुष्कळ संशोधन केलं आहे. ते म्हणतात की भीतीचं मूळ कारण हे तुमचे विचार आणि वेळ, टाईम अँड थॉट्स यातच दडलं आहे. आपल्या मनात भीती असते तसाच आपल्या मनात आनंदही असतो, पण त्याचा आपण कधी विचारच नाही करत. फक्त भीतीला आपण खतपाणी देतो आणि ती भीतीच त्यामुळे आयुष्यात आपल्या वाढत जाते. गौतम बुद्ध म्हणतात, जादुई गोष्टी घडायला लागतील तुमच्या आयुष्यात जेव्हा तुम्ही तुमच्या स्वप्नांना बळ द्यायला सुरुवात कराल. जे बळ आज तुम्ही तुमच्या भीतीला देताय, तुमची स्वप्न पूर्ण होतील किंवा नाही होणार ह्याची साशंकताच स्वप्नांना मारून टाकेल, कारण तुम्ही भीतीला बळ देताय. स्वप्न पहा, स्वप्न पूर्ण करायच्या मागे लागा, मग पहा आयुष्यात किती गंमत घडते ती. अब्दुल कलाम साहेब म्हणतात की तुम्ही ह्या गोष्टीला घाबरता की तुम्ही अयशस्वी व्हाल. त्यांच्या मते गणित हा सर्वात यशस्वी विषय समजला जातो. त्याची सुरुवात तर शून्यापासून होते, मग कसली भीती आहे.
गणितासारखा विषय पण जर का शून्यापासून सुरुवात करतो तर तुम्हाला भीती कुठली आहे? तुम्ही स्टोईसिझम बद्दल ऐकलेत का? स्टोईसिझम म्हणतो की तुम्हाला जर का भीतीवर मात करायची असेल तर तुम्ही फक्त त्या गोष्टींचा विचार करा ज्या तुमच्या कंट्रोलमध्ये आहेत, ज्याच्यावरती तुमचं नियंत्रण आहे. आपण काय करतो, आपण सतत काही ना काहीतरी विचार करत राहतो आणि हे झालं तर काय होईल, ते झालं तर काय होईल, ह्या विचारात त्या विचारांमध्ये इतका आपण त्रास करून घेतो म्हणजे जो प्रत्यक्ष आपल्याला होणारा त्रास आहे त्यापेक्षा कित्येक पट त्रास आपल्याला त्या विचारांमध्ये आपण करून घेतो आणि त्याने साध्य काहीच होत नाही. पर ह्यामुळे होतं काय की हातातल्या परिस्थितीवरती मात करण्यासाठी ज्या गोष्टी आपण करायला पाहिजे, ज्या गोष्टींचा विचार करायला पाहिजे, तो विचार करायला संपूर्ण अयशस्वी ठरतो आपण. कारण तुमचं डोकंच ठिकाणावर नसतं. टिम फेरिस ह्या एका विचारवंतानी स्टोईसिझमचा वापर करून भीतीवरती त्यांनी कशी मात केली याचा एक अप्रतिम टेकटॉक दिलाय. तो टेकटॉक तुम्ही बघा, युट्यूबवरती अवेलेबल आहे. तो म्हणतो की एक कागद पेन घ्या, त्या कागदावरती पहिल्या तुम्ही त्या गोष्टी लिहून काढा की ज्या तुम्हाला करायच्या आहेत पण तुम्हाला करायला भीती वाटते. पहिल्या कॉलममध्ये त्या गोष्टींची नावं किंवा त्या गोष्टींबद्दल लिहा. दुसऱ्या कॉलममध्ये लिहा की त्या गोष्टी केल्यानंतर सर्वात वाईट काय होईल, वाईटात वाईट काय होऊ शकतं ते तुम्ही दुसऱ्या कॉलममध्ये लिहून काढा. आणि तिसऱ्या कॉलममध्ये जर का तरी सुद्धा काही डॅमेज झालं तर तुम्ही कोणाची मदत घ्याल किंवा तुम्ही त्यावर अजून काही सोल्युशन कसं शोधाल किंवा तुमच्या दृष्टीने त्याचं उत्तर काही आज असेल तर ते तुम्ही तिसऱ्या कॉलममध्ये लिहून घ्या. आता दुसरा कागद घ्या. त्या कागदावरती तुम्ही तुम्हाला ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या यशस्वीपणे जर का केल्यात तर तुमच्या आयुष्यात काय फरक पडेल, तुम्हाला किती आनंद होईल, तुम्हाला किती फायदा होईल हे लिहून काढा. तिसरा कागद घ्या. सर्वात महत्वाचं, यातलं काहीही न करता आहे त्याच परिस्थितीत केवळ भीतीपोटी जर का जगणं तुम्ही चालू ठेवलं तर तुमचं काय नुकसान होणार आहे, किती पट तुमचं नुकसान होईल, किती त्रास तुमचा वाढत जाईल हे तुम्ही तिसऱ्या कागदावरती लिहून काढा. तुमचं तुम्हालाच कळून चुकेल की आपण काय गोष्टी करायला पाहिजेत. कसं असतं माहितीये का, भीती तुम्हाला ऍक्च्युअली रस्ता दाखवत असते की ज्या गोष्टी करायला तुम्ही घाबरताय त्या गोष्टी करणंच योग्य आहे. हा एक्सरसाइज केल्यावरती ते तुम्हाला अतिशय स्पष्टपणे पटेल की आपण ज्या गोष्टींना घाबरतोय रादर जे करायला घाबरतोय तेच करणं सर्वात गरजेचं आणि सर्वात योग्य आहे. टिम फेरिस आजही दर 3 ते 4 महिन्यांनी हा एक्सरसाइज करतात आणि त्यांच्या भीतीवरती ते मात करतात. सायमन सायनेक बद्दल तुम्ही ऐकलं असेल, अतिशय मोठा विचारवंत आहे. त्यांनी लंडन ऑलिम्पिक्सच्या वेळेला जे पत्रकार होते त्यांना ऑब्झर्व केलं होतं की ते लोक काय विचारतात अथलीट्सना जे लोक भाग घेत आहेत ऑलिम्पिक्समध्ये. त्या अथलीट्सना ह्या पत्रकार लोकांनी एक प्रश्न विचारून भंडावून सोडलं होतं की तुम्ही नर्वस आहात का, तुम्हाला कसं वाटतंय. आणि प्रत्येक वेळेला प्रत्येक अथलीटनी त्यांना हे उत्तर दिलं होतं की अजिबात नाही, मी ऍक्च्युअली एक्साइटेड आहे, कधी एकदा परफॉर्म करतोय असं झालंय मला. आता त्यातली गंमत बघा, तुम्हाला लगेच कळेल मी काय म्हणतोय ते. जेव्हा तुम्ही नर्वस होता, अस्वस्थ होता, तेव्हा काय होतं, तुमच्या छातीतली धडधड वाढते, एखाद्या तुमचा घसा कोरडा पडतो. आणि जर का तुम्ही एक्साइट झालात, उत्तेजित झालात, तर काय होतं, अहो तेव्हा पण नेमकं हेच होतं, छातीतली धडधड वाढते, घशाला कोरड पडते. मग इथे या अथलीट्सना
असं ट्रेनिंग दिलं गेलेलं आहे की जेव्हा जेव्हा त्यांना कुठल्याही गोष्टीची परफॉर्मन्सबद्दल काही भीती वाटायची शक्यता निर्माण होते तेव्हा ते अथलीट्स त्यांच्या मेंदूला चक्क फसवतात हे सांगून की मी तर ऍक्च्युली एक्साइट झालोय. छोटीशी ट्रिक आहे. मेंदू तुम्हाला काही सांगायच्या आधीच तुम्ही तुमच्या डोक्याला तुमच्या मेंदूला सांगायचं की मी तर एक्साइट झालोय. हसण्यावरी नेऊ नका, करून पहा तुम्ही. मी करायचा प्रयत्न करतोय पण याचा उपयोग नक्की होत असणार कारण ही ऑलिम्पिक्सला गेलेली लोक अथलीट जर का हे करत असतील तर त्यात नक्कीच काहीतरी सायन्स दडलंय. आपण या भीतीपोटीनं कितीतरी गोष्टी आपल्या आयुष्यात करायच्या टाळतो. आपण जर का ते आपण टाळलं नाही तर आपलं आयुष्य खरंच खूप सुंदर होईल. तुम्ही विचार करून पहा. आता आपण जे काय एक गेले 10-12 मिनिटं बोललो त्यावर आपण वाईटात वाईट काय होईल याचा विचार करायला हरकत नाही पण तरी सुद्धा जर का आपण काही गोष्टी मगाशी म्हटल्या त्याप्रमाणे केल्या तर चांगल्यातला चांगला रिझल्ट आपल्याला मिळू शकेल. आपल्या आयुष्यातनं भीती निघून जाऊ शकेल. आणि आजचा हा काळ किंवा गेल्या काही वर्षातला काळ मला तरी ह्या भीतीबद्दल विचार करायला भाग पाडतोय. तुम्ही पहा तुमच्या आयुष्यातली भीती हा एपिसोड ऐकून जर का तुम्हाला थोडीशी जरी कमी करायला त्याची मदत झाली तुम्हीही ठरवा की तुम्हाला तुमच्या भीतीवरती मात करायची. आपण आता जे काय बोललो गेले 10-12 मिनिटं ते पडताळून पहा, ते एक्सरसाइज करून पहा, तुम्हाला नक्की फायदा होईल त्याचा. आणि मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा की तुमची भीती काय होती आणि त्यावर तुम्ही मात केलीत का किंवा किती प्रमाणात मात करू शकलात. भेटूया लवकरच. धन्यवाद.